कोरोना विषयी असलेले गैरसमज आणि भीतीमुळे उपचारासाठी आदिवासी बांधव पुढे येत नव्हते। अशावेळी आदिवासी बांधवांचा ज्या उपचार पद्धतीवर विश्वास व उपचार घेण्याची तयारी आहे, अशी आयुर्वेदिक उपचार पद्धती सुरगाण्यासारख्या आदिवासी भागात पोहोचवून आदिवासी बांधवांवर उपचार करण्यात आले। या माध्यमातून कोरोना मुक्तीचा सुरगाणा पॅटर्न आदिवासी भागात प्रभावी ठरला आहे, असं प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केलं। कोरोना काळात लोककलेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांमध्ये जनजागृती केल्यानं अधिक प्रमाणात आदिवासी बांधव लसीकरण व उपचारासाठी पुढे येताना दिसत असल्याचं चित्र समाधानकारक आहे, असं मतही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलंय। कार्यक्रमानंतर सुरगाणा पॅटर्न यशस्वी करणाऱ्या जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र चौधरी, जिल्हा आयुष अधिकारी डॉक्टर मिलिंद चित्तरवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणवीर, डॉक्टर चैतन्य बैरागे, वैद्यकीय अधिकारी कमलाकर चौधरी, वैद्यकीय अधिकारी योगिता झोपळे, डॉक्टर राजेश चौधरी, डॉक्टर सागर पाटील, डॉक्टर विजय साठे, डॉक्टर कल्पेश भोये, डॉक्टर जयेंद्र धवील, सामुदाय आयुष अधिकारी अनिल हिंडे, डॉक्टर अक्षय पाटील, डॉक्टर मधुकर पवार, डॉक्टर विजय देवरे, डॉक्टर वसंत गावित यांचा सत्कार जिल्हा परिषदेच्या वतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार नितीन पवार, दैनिक सकाळचे उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक राहुल रणाळकर, वैद्य विक्रांत जाधव, आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र चौधरी आणि आदी मान्यवर उपस्थित होते।